तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा भाऊ आकाश बेदरे आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो आहे तर भावांनो दोन दिवसांना आहे प्रजासत्ताक दिन तर त्याच्यानिमित्त शुभेच्छा देणारं बॅनर कसं तयार करायचं त्याच्यासंबंधीची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि सोबतच जी काही तुमची लाडकी पी एल पी फाईल असेल ती आणि सोबतच जे काही पेन जी मटेरियल असेल ते सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तिथं जाऊन तुम्हाला ते सगळं डाउनलोड करायचं आहे आणि मित्रांनो ह्या जीला कुठल्याच पद्धतीचा पासवर्ड वगैरे लावलेला नाही आहे त्याच्यामुळे जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पद्धतीचं फ्रीमध्ये मटेरियल आणि कडक डिझाईन जर तुम्हाला बघायचे असेल आणि शिकायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका ते जे खाली लाल रंगाचं बटन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्यानंतर बाजूला एक तुम्हाला घंटीचं आयकॉन दिसेल त्याच्यावर सुद्धा क्लिक करायला विसरायचं नाही आहे सोबतच मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहते वेळेस काही अडचणी असतील किंवा तुम्हाला जर कुठली अडचण येत असेल एडिटिंगच्या संबंधी तर त्या सर्वांची माहिती देण्यासाठी तुम्हाला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता माझी जी काही इंस्टाग्रामची आयडिया असेल तिची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मेसेज वगैरे करू शकता आणि तुमच्या जे काही अडचणी असतील त्या सर्वांची माहिती या ठिकाणी येऊन मला देऊ शकता तर मित्रांनो राहिला प्रश्न की बाबा आज मी तुम्हाला मटेरियल काय देणार आहे आणि आपण कशा पद्धतीची डिझाईन तयार करणार आहोत तर तुमच्या स्क्रीनवर जशा पद्धतीची डिझाईन दिसत आहे तर सेम टू सेम अशा पद्धतीची डिझाईन कशी करायची संबंधीची माहिती देतोय तर मॉडेलचा चेहरा बघा सोबतच जे काही टेक्स्ट वगैरे आपण या ठिकाणी लावलेला आहे आपला जो काही तिरंगा झेंडा असेल तर जे सुद्धा पेंज तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये काहीच अशा पद्धतीनं एक ड्रॉइंगचं स्केच होतं तर त्याचे थोडीशी पेंज या ठिकाणी ॲड करून एकदम जबरदस्त डिझाईन आपण या ठिकाणी तयार करणार आहोत तर हे सगळं तुम्हाला आज मिळणार आहे आणि सोबतच जे काही पेंज असतील ते सगळ्या तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहे तर सगळ्या पेन्जी खुल्या सुद्धा आहेत आणि जे काही अटॅच असतील ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत तर मग मित्रांनो आता ही काही डिझाईन जी असेल आपल्याला आज तयार करायची तर ही तयार करण्यासाठी आपल्याला दोन ऍप्लिकेशन लागतील तुम्ही पिक्सटमध्ये सुद्धा करू शकता आणि तुम्ही पिक्सल लॅबमध्ये सुद्धा करू शकता पण आता तुम्हाला पाहिजे पी एल पी फाईल त्याच्यामुळे मी करतो पिक्सल लॅबचं ॲप्लिकेशन ओपन तर ऍप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतर काय करायचं असा इंटरफेस दिसला की आता जी सेटिंग सांगतो तर ही सेटिंग तुम्हाला एकदम लक्षामध्ये ठेवायची आणि जर कोणाच्या लक्षात राहत नसेल तर मी एक तुम्हाला त्या स्क्रीनशॉट काढायला सांगेल तर तिथली तुम्हाला काय करायचं स्क्रीनशॉट तर सगळ्यात आधी न्यू टेक्स्ट असेल तर हे इथून काय करायचं तुम्हाला डिलीट करून टाकायचं आहे हे डिलीट केल्याच्या नंतर इथं थ्री डॉटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं त्याच्यानंतर इमेज साईज नावाचं एक ऑप्शन असेल तर याच्यावर तुम्हाला काय करायचं क्लिक करायचं तर इथं आल्याच्यानंतर हे जे काय बाराशा इंशी हाईट असेल तर ही खोडून तुम्हाला टाकायची आहे साडेतीन हजार आणि जी काही हाईट असेल तर हीच खोडून तुम्हाला या ठिकाणी टाकायच्या साडेतीन हजार त्याच्यानंतर जे काय ओकेचं ऑप्शन दिसत असेल तर, तर ओके ओके या ओकेच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर खाली डबल चौकनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर कलर्स नावाचं ऑप्शन असेल याच्यावर क्लिक करायचं आणि इथून काय करायचं हे जे काय पांढऱ्या रंगाचं बॅगग्राऊंड असेल तर हे रंग या ठिकाणी काय करायचं तुम्हाला सेलेक्ट करायचा जेणेकरून तुमचं जे काही कॅनवस असेल ते काहील पांढऱ्या रंगामध्ये कन्वर्ट होऊन जाईल हे या ठिकाणी झाल्याच्यानंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलीवर क्लिक करायचं आणि आता या ठिकाणी काय करायचं तुमचं जे काय फोल्डर असेल किंवा मी जे काय दिले हे डाऊनलोड केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल तर हे फोल्डर काय करायचं तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचं तर हे ओपन झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने इथं पीएनजी तुम्हाला सगळ्यात दिसून येतील आता इथं जे काय तुम्हाला बॅकग्राऊंड दिसत असेल ते बॅकग्राऊंड या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचं तर हे काय केले डायरेक्ट अटॅच करून तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे दोन्ही बी तर हे बॅकग्राऊंड या ठिकाणी घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये मी जे काय किल्ल्याचा पार्ट असेल तो या ठिकाणी ऑलरेडी टाकून दिलेला ते बॅकग्राऊंड घेतल्यानंतर राईट क्लिक करायचं इथं येऊन हे एन जी काय करायचं तुम्हाला अशा पद्धतीने लॉक करायचं मग ही जी लॉक झाल्याच्या नंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक आहे आणि फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं मग ह्या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर काय करायचं अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी आपला जो काय भारताचा तिरंगा झेंडा असेल त्याची जी दिलेलं आहे आणि सोबतच जे काही खाली असेल तर ते थोडंसं माळाचा पार्ट या ठिकाणी मी टाकला होता तर ही जी या ठिकाणी काय करायचं तुम्हाला अशा पद्धतीनं ॲड करायचं आहे तर ही पेंज इथं ॲड करायची त्याच्यानंतर इथं क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर इथं लेअरवर जाऊन ही पेंज काय करायची तुम्हाला या ठिकाणी लॉक करायचं आहे तर ही पेंजी लॉक झाल्याच्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं त्याच्यानंतर फॉर्म गॅलरीवर क्लिक करायचं आणि आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं तुमचा जो काय मॉडल असेल तर त्या मॉडलची फोटो काय करायचा तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी ॲड करायचं आहे ती ॲड झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने इथं येऊन हंड्रेड पर्सेंट करायचं मग ही झाल्याच्या नंतर हिला काय करायचं लॉक करून टाकायचं मग परत प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आणि आता जी काही डिस्क्रिप्शन असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला दोन तीन पद्धतीच्या काय केल्या नेम प्लेट या ठिकाणी दिल्या तर एक आहे ती खुली आहे आणि एकावर काय केलं मी शुभेच्छुक नाव टाकून तुम्हाला दिलेलं म्हणजे जे की तुम्हाला तुमचं जे काय नाव असेल ते नाव टाकायचे फक्त त्या ठिकाणी गरज आहे किंवा तुम्ही जर ऑर्डर वगैरे घेतली तर त्याचं नाव टाकून तुम्ही काय करू शकता डायरेक्ट तुमचे डिझाईन या ठिकाणी त्याला देऊ शकता तर अशा पद्धतीने इथं येऊन ही पीएनजी सुद्धा काय करायची लॉक करायचा त्यानंतर परत प्लसवर क्लिक करायचं मग फॉर्म गॅलरीवर क्लिक करायचं आणि आता या ठिकाणी काय करायचं ही जी काही जी तुम्हाला दिली असेल टेस्टची पेंजी आहे आता तुम्ही तुमच्या पद्धतीची बनवा त्याच्यानंतर ही पीएनजी या ठिकाणी काय करायची ॲड करायची आता हे सगळं झाल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करून परत फॉर्म गॅलरीवर क्लिक करायचं आणि आता या ठिकाणी काय करायचं तुम्हाला हे जे काय मी अशा पद्धतीनं नाव दिलं असेल प्रजासत्ताक दिनाचं तर हे नाव तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे अशा पद्धतीने शंभर टक्के करायचं आहे त्यानंतर इथं येऊन ही पी एन जी काय करायचं आहे तुम्हाला लॉक करायचं आहे तर तर सगळ्या पेन एकदम चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सेट करून दिलेल्या आहेत फक्त मी जे काय तुम्हाला स्टार्टिंगला साईज सांगितली होती तर ती साईज तुम्हाला टाकायच्या त्याच्यानंतर बाकीचं सगळं तुम्ही कंटेंट या ठिकाणी व्यवस्थित सेट करू शकता त्याच्यानंतर परत प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आणि आता या ठिकाणी काय करायचं हा एक पक्षाचा पेन जे तुम्हाला दिला असेल तर हा पक्षाचा पेन जी तुम्हाला काय करायचा अशा पद्धतीने शंभर टक्के करून इथं लावून घ्यायचा त्याच्यानंतर ही सुद्धा पेन जी काय करायचं तुम्हाला लॉक करायचं परत एकदा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीचे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आता या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे एक डेट पेन जी आहे तर अशा पद्धतीने डेट पेंज आहे ते हे डेट पेनचे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे ॲड करायचं आहे तो तर डेट पेंजी या ठिकाणी लागली त्याच्यानंतर लेअरवर जाऊन ही डेट पेंजीसुद्धा तुम्हाला काय करायच्या या ठिकाणी लॉक करून घ्यायचा तर हा सगळा पार्ट झाल्याच्यानंतर आता सगळ्या शेवटी काय करायचं तुमचा जो काय लोगो असेल हो का तर हा लोगोसुद्धा आपल्याला काय करायचा या ठिकाणी प्लेस करायचा तर लोगोची जी काही पिंज असेल ती तुम्ही बनवून घ्या बरोबर व्यवस्थित आणि अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं या ठिकाणी अशा पद्धतीने सेट करायच्या तर इथं येऊन अशा पद्धतीने ही काय करायची तुम्हाला लॉक करून टाकायच्या तर आता बघू शकता इथं आपल्या जे काय सगळ्या पेंजेस असतील तर ते सगळ्या पेंजीस आपण या ठिकाणी लावलेल्या आहेत तर अजून तुम्हाला याच्यामध्ये काय एक्स्ट्रा वगैरे वगैरे लावायचं असेल जसं की लायटिंगची पिंज आली किंवा लाईटचा स्मोक वगैरे हो आला अशा पद्धतीने काय टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता आणि तुमची डिझाईन अजून या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह तुम्ही तयार करू शकता आता राहिला प्रश्न ह्याची जी काय पी एल फी पी एल फाईल तुम्हाला दिलेली आहे आता बऱ्याच जणांना काय होते पिल फाईल डाऊनलोड करता येत नाही आता पिल फाईल कशी डाऊनलोड करायची त्याच्याशी माहिती देणारा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्हाला तर खाली जी लिंक असेल त्या लिंकच्या खाली तुम्हाला व्हिडिओची लिंकसुद्धा आहे तर तिथून व्हिडिओ बघू शकता नाहीतर मग वर तुम्हाला स्क्रीनवर थांबलेलं दिसतंय तर हा व्हिडिओ आहे तर ह्या व्हिडिओ तुम्ही सेक्शनमध्ये जाऊन सुद्धा या ठिकाणी चेक करू शकता त्याच्यामध्ये पूर्ण माहिती सांगितले आहे की बाबा पिल फाईल कशा पद्धतीनं ओपन करायची कशा पद्धतीनं डाऊनलोड करायची आणि ती कशा पद्धतीनं वापरायची तर सगळी माहिती तुम्हाला तिथं मिळून जाईल तर जाऊन एक वेळेसला व्हिडिओ चेक करा मग आता राहिला प्रश्न बघा डिझाईन सेव्ह कशी करायची आता डिझाईन सेव्ह करण्यासाठी से काय करायचं इथं जेव्हा वर थ्री डॉट दिसतात इथं क्लिक करायचं त्याच्यानंतर एक्सपोर्ट इमेज नावाच्या ऑप्शनवर काय करायचं क्लिक करायचं आणि इथं याच्यानंतर काय करायचं जे काय तुमचं इंटरनेट असेल तर इंटरनेट बंद करायचं तर तुम्ही इंटरनेट बंद केलं नाही तर एकदम बेकार ॲड लागतात सध्याच्याला इथं तर आता ता माझं इंटरनेट ऑन आहे त्याच्यामुळे मी या ठिकाणी सेव्ह टुगेदरच्या ऑप्शनवर क्लिक करत नाही आहे तर तुम्हाला काय करायचं डायमेन्शन जे असतील ते कस्टमरनी सेट करायचे आहेत आणि आपण जे आधी साईज दिली होती हाईट आणि वेट साडेतीन हजार साडेतीन हजार ती या ठिकाणी ठेवायची आणि त्याच्यानंतर सेव टू गॅलरी नावचं जे ऑप्शन दिसत आहे तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं तर या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर दोन ते चार सेकंदामध्ये तुमची डिझाईन तुमच्या गॅलरीमध्ये येऊन जाईल आणि तिची जर तुम्ही क्वालिटी बघितली तर पाच ते सात एमीची तुम्हाला ती तुमची डिझाईन मिळून जाईल तर त्या डिझाईनवर थोडंसं तुम्ही लाईटरूममध्ये नेऊन इफेक्ट वगैरे अप्लाय केले तर अजून सोन्यावर सुहाग होऊन जाईल तर अशा पद्धतीने तुम्हाला डिझाईन तुमची काय करायचं तयार करायचं आहे तर मग भावानो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं तर पूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे अशाच पद्धतीचे नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ जर तुम्हाला पोडोचोलून सुद्धा बघायचे असतील तर चॅनल सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका चला तर मग भावना भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद